ज्ञानज्योती आधार योजनेखाली ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनीला बाहेरगावी शिक्षणासाठी वर्षाला 80,000 रुपये अनुदान देणारी योजना सुरू करावी यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मूल तालुक्यातील शाळा महाविद्यालय बंदचे आयोजन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजय लोणबले यांनी केले. ओबीसींची वसतिगृह खाजगी संस्थांना देण्याचा शासन निर्णय रद्द करा. शासनाने स्वतः 500 कोटी खर्च करून 72 वसतिगृह सुरू करा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करा. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास योजना सुरू करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन समता परिषदेचे पदाधिकारी यांनी नायब तहसीलदार यशवंत पवार यांना दिले. की हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आम्हाला ज्या शासनाने महाराष्ट्रामध्ये 72 वसतिगृह देण्याचा जे निर्धार केलेला आहे, परंतु त्या सर्व महाविद्या म्हणजे हॉस्टेल्स वसतिगृह हे सर्व खाजगी संस्थांना देण्याचं GRसुद्धा काढलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की संस्थांना देऊन विद्यार्थ्यांना योग्य असा न्याय मिळणार नाही वसतिगृहात, अशा परिस्थितीमध्ये या आम्ही हा निर्णय सरकारने रद्द करावा, संस्थांना देऊ नये.